माझ्या प्रिय सख्यांनो, आज आपण हरतालिकेचे व्रत कसे करतात व त्यामागील आख्यायिका जाणून घेणार आहोत. हरतालिकेचे व्रत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. हे व्रत भारतभर केले जाते. पार्वतीसारखा आपल्यालाही चांगला पती मिळावा म्हणून अनेक कुमारिका देखील हे व्रत करत असतात. त्या दिवशी गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा करतात. त्या पाठीमागील आख्यायिका आता आपण पाहूयात. पूर्वकाळी पर्वतराजाची कन्या पार्वती उपवर झाल्यावर नारद मुलींच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून आपल्या पित्यास निरोप पाठवला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन. इतकेच नव्हे तर ती घरातून पळून देखील गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा करू लागली. दिवसभर कडकडीत उपवास करून तिने जागरण केले. तिच्या तपश्चर्येने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीस मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. हरितालिकेच्या दिवशी गंगा गौरीची मातीची मूर्ती आणून वाळूची पिंड तयार करून त्याची पाच झाडांची पत्री, दुर्वा, फुले, हळदी कुंकू हे वाहून अगदी मनोभावे पूजा केली जाते. अशा प्रकारे हरतालिका हा सण साजरा केला जातो. आपणा सर्वांस हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.